आज तारीख आहे 3/4/2023 म्हणजे येणाऱ्या 13 तारखेला ह्या प्लॉटला 2 महिने होतात आणि दिवसाच्या ह्याच्यात जर हिशेब केला तर 48 ते 50 दिवसाचा हा प्लॉट आहे आपलं वापराबाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शनाच्या नंतर अगोदरचा 1.5 महिन्याचा प्लॉट आहे त्याच्या. की दादासाहेब म्हणले साहेब 34 कंटेनर म्हणल्यावर रिझल्ट तुफान असणार आहे. दादासाहेब काय शब्द होता तुमचा आणि मग मला काय म्हणायचे आज आपण हा प्लॉट. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं सर. अवदुंबर अर्जुन मोरे. गाव चिकलठाण. चिकलठाण नंबर किती? 1 नंबर. आणि आता जे आपण हा प्लॉट पाहतोय हा प्लॉट जे आहे हे किती एकराचा प्लॉट आहे सर? 2.5 एकर. आणि एक अंदाजे आता ह्या प्लॉटचं तुम्ही लागण करून किती दिवस झाले बरं? 1.5 महिना झाला लागण करून. आणि आज तारीख काय आहे बरं? 13 किती? 13/2/2023. तर आता ह्या प्लॉटला इथनं पुढं आपण दादासाहेब विलासदादा सरडे ह्यांच्याकडून आपण ह्या प्लॉटला इथनं पुढं मार्गदर्शन घेणार आहे, बरोबर आहे का? तर तुमची अपेक्षा काय ह्या प्लॉटमध्ये काय काय बदल व्हावेत की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही हे वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन दादांकडून इथनं पुढं कंटिन्यू करताना असं तुम्हाला काय गल्लं पाहिजे की तुमच्या नजरेने मान्य केलं पाहिजे की ह्याच्यामध्ये रिॲलिटी आणि क्वालिटी आहे असं काय गल्लं पाहिजे? झाडांची वाढ आपल्याला चांगली झाली पाहिजे, बरोबर आहे का नाही? बुंदा वगैरे चांगला झाला पाहिजे आणि वय नाही खाल्लं पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर हां, तर कमी वयामध्ये आपला प्लॉट चांगला डेव्हलप झाला पाहिजे ही तुमची अपेक्षा आहे. तर आता ही आपला जी 2.5 एकराचा प्लॉट आहे किती रोपं बसली आपली? ही 31 रोपं. आणि जात कुठली रोपांची? जैन. जैनची जी नाही, बरोबर आहे ना? तर पाहू आपण येणाऱ्या दिवसात तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेली येणाऱ्या दिवसात पूर्ण होते का नाही. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील हा करमाळ तालुका आहे आणि करमाळ तालुक्यातील चिकलठाण आणि शेटफळ ह्याच्या मधलं एक लांडहेरा म्हणून आहे. तर आज आपण साहेबांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन त्यांनी 13/2/2023 ह्या प्लॉटची आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. तर आज तारीख आहे 3/4/2023 म्हणजे येणाऱ्या 13 तारखेला ह्या प्लॉटला 2 महिने होतात आणि दिवसाच्या ह्याच्यात जर हिशेब केला तर 48 ते 50 दिवसाचा हा प्लॉट आहे आपलं वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शनाच्या नंतर अगोदरचा 1.5 महिन्याचा प्लॉट आहे त्याच्या. आपली ही कुठली वस्ती म्हणते? लांडाहेरा वस्ती. लांडाहेरा वस्ती चिकलठाणा आणि शेटफळच्या मधली, बरोबर, कॉर्नरला. तर ज्यावेळेस दादासाहेब आणि मी आलतो तुमच्याकडे त्यावेळेस आपण एक पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढला होता, त्यावेळेस केळीची उंची किती होती? कमीच होती, गुडघ्या इतकी होती. गुडघी इतकी कुठं? मी म्हणतो पोगा कमरे एवढा असं नाही, असा विषय नाही, पण त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय. आपण ह्याच्यात लबाड काय बोलू शकत नाही कारण तो व्हिडिओ आपण पूर्वावस्थेचा घेतलेला आहे. आणि आज तारीख किती आहे? 3/4/2023 आणि त्यावेळेची 13/2/2023 होती, बरोबर आहे का नाही? तर ती आपण एक मुद्दा व्हिडिओ का काढला होता की दादासाहेबांचं म्हणणं होतं की तुमच्या मार्गदर्शनाचा आमच्या साईडला किती इफेक्ट होतोय हे आम्हाला पाहिजे म्हणून मला तुमच्याकडे आणलं होतं आणि म्हणले आपण ह्या केळीला देऊन पाहू. दादासाहेब मग तुमची जी शंका होती की साहेब तुमच्या औषधाचा लय रिझल्ट आहे मग मला बघायचं आहे, तर आपण आता अवदुंबर सरांना दिलंय तुम्हाला आता हे रोवर आणि गुर्थर वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं, आपण ह्याला किती वेळा सोडलंय? एक वेळ सोडले. म्हणजे रोवर एकदा आणि गुर्थर एकदा, 3 दिवसाच्या अंतराने, बरोबर आहे का नाही? ड्रिपनी आपला किती एकराचा प्लॉट आहे हा? 2.5 एकराचा. पूर्ण प्लॉटवरती कॅमेरा फिरून घ्या, ह्या कोपऱ्यापासून ती पार तुमच्या पाठीमागापर्यंत. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय की ह्या प्लॉटसाठी तुम्ही अगदी ह्याला रिंग डोस वगैरे टाकत होता त्यावेळेस आपण आलतो दादासाहेब, बरोबर आहे का? तुमचा तो कार्यक्रम चालला होता रिंग डोसचा. मग दादासाहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आहे या पद्धतीमध्ये हे फक्त ऍड करायचे. मग मला काय म्हणायचंय तुमच्या केळी क्षेत्रातला तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? 3 वर्षाचा अनुभव आहे. मग मला काय म्हणायचं तुमच्या 3 वर्षाच्या अनुभवामध्ये आम्ही फक्त काय केलंय की आपलं वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन दादासाहेबांच्या थ्रू आपण ऍड केलंय. मग तुम्हाला ऍड केल्यामुळे असा एक वेगळेपणा काय जाणवतो ह्याच्यामध्ये केळीमध्ये? पानं हे रुंद होते. पानं रुंद. आणि इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉटची जर तुलना करायची म्हणलं वायरसच्या बाबतीत तर इतरांच्या प्लॉटमध्ये किती आज टक्केवारी गावते वायरसची आणि आपण तुम्ही हे मार्गदर्शन तुमच्या आहे या पद्धतीत ऍड केल्यामुळं तुम्हाला टक्केवारी कमी वाटते का इतरांसारखीच वाटते वायरसची? वायरसची टक्केवारी कमीच आहे. कमी वायरसची. वायरस नाही. वायरसची टक्केवारी कमी आहे इतरांपासून.
मग मला काय म्हणायचंय, तुम्हाला हा आलेला अनुभव, मिळालेला रिझल्ट, प्लॉट मध्ये झालेले बदल, बदल झालेत ना? आणि दादासाहेब स्वतः दुकानदार आहेत, त्यांना बी काही माहिती नाही असं काहीच नाही. आणि कुठलाही दुकानदार कुठल्याही कंपनीत जाहिरात करायसाठी उभा राहत नाही, फक्त ते शेतकरी नात्याने तुमच्याकडे पाहतात आणि थोडक्यात आम्हाला सांगितलं की साहेब आपल्या ह्यांना मार्गदर्शन द्यायचंय. कसा दिसतोय आपल्याला? समान दिसतोय आपल्यात. मी म्हणतो कुठतरी खालीवर झाडं आहेत ना, असा विषय नाही. ते थोडस तुटाळी ही माग पुढे झाल्यामुळे राहतात, तो भाग वेगळा. हा पण फरक आहे, फरक आहे. आपल्या शेतकरी मित्रांसाठी दादासाहेब विलासदादा सरडेंकडून तुम्ही जे मार्गदर्शन घेतलेलं आहे, तर तुम्हाला हे झालेला प्लॉटमध्ये बदल आणि मिळालेला रिझल्ट, तुम्ही वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचा तुम्हाला एक संदेश म्हणून तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय सांगू शकाल? चांगलं आहे तसं, म्हणजे अपटेक करते, अपटेक करते आणि सगळ्या खतांची डिफिशियन्सी भरून काढते, जमीन भुसभुसीत करते, बुंद्याला साईज वाढवते आणि पोगा कसा चालतोय आपला? पोगा सरळ आहे, आहे का नाही? अगदी तुम्ही त्यांना कॉल करून सांगितलं की साहेब आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आणि तुम्ही आपल्या प्लॉटवर एक चक्कर मारून. फोन कोणी केलाय? तुम्ही केलता का? ह्यांनी केलता तुम्हाला? केलता मी. हा तर मला काय म्हणायचंय, हे रिझल्टचे सगळे कारण आहेत आणि आपण येणाऱ्या दिवसात पाहणार आहे की तुमचा हा प्लॉट आपल्याला अगदी येन अवस्थेला येन झाल्यानंतर आपल्या शेतकरी मित्रांसाठी लोकेशन हेच ठेवायचंय. अगदी तुमचा मधनं जाणारा रोड आहे. आपण ह्या ठिकाणी बघा, पहिली लाईन, दुसरी लाईन आणि दुसरं झाड, एक दोन आणि तिसरं, तिसऱ्या लाईनमध्ये तिसऱ्या दुसऱ्या झाडापाशी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तिथंच आहे. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहायचं आहे की ह्याच प्लॉटला ह्याच ठिकाणी उभा राहून आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांसाठी लोकेशन न हलवता एक विश्वास द्यायचं काम करायचं आहे. तुम्ही वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? हो. ओके. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेबांनी जसं गल्लं तसं सांगितलं, दादासाहेबांनी मार्गदर्शन मोलाचं केलं, तर दादासाहेबांकडून आणि आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिककडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब.